बोला सर, कल छत्रपति शिवाजी महाराज का पुतला गिर गया, उसको लेके सवाल उठे, क्या कहते थे? काल छत्रपती महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवाजी महाराजांचा एक पुतळा, जो छत्रपती शिवाजी महाराजांनीच 350 वर्षापूर्वी बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या राजकोट किल्ल्यामध्ये उभा करण्यात आला होता 8 महिन्यापूर्वी. तो ज्या पद्धतीनं आम्ही कोसळताना पाहिला, तो आमचा हृदयावरचा आघात कधी भरून निघणार नाही महाराष्ट्राच्या. म्हणजे हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं ओळखलं जातं, चालवलं जातं. पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्यांनी पुतळ्याचं उद्घाटन केलं घाईघाईनं लोकसभा निवडणुकीच्या मतांचा विचार करता, इतक्या घाईनं उद्घाटन केलं की त्यांना सांगण्यात आलं होतं या फडणवीस मिंधे आणि अजित पवारांच्या सरकारला की इतक्या घाईनं तुम्ही या पुतळ्याचं अनावरण करू नका. तरीही घाईघाईनं त्यांनी पुतळ्याचं अनावरण केलं. त्या पुतळ्याच्या बांधकामाविषयी, शिल्पकलेविषयी अनेक इतिहासकारांनी आक्षेप घेतला. त्यात इंद्रजीत सावंत आहेत, स्वतः संभाजीराजे छत्रपती ह्यांनी त्याच्यावरती काही आक्षेप घेतल्याचं मी पाहिलं. तरी तो पुतळा घाईघाईनं बसवला आणि तो पुतळा काल कोसळला. या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींचा असा अपमान कधी झाला नव्हता. औरंगजेब मोगल राज्यांनीही अनेकदा हल्ले केले आमच्यावर, पण छत्रपतींचा असा अपमान मोगल सरदारांनीही केला नव्हता किंवा त्यांच्या राजांनी केला नव्हता. आग्र्यातून छत्रपती स्वाभिमानानं सुटून बाहेर आले, पण आपल्या राज्यात त्यांच्यावरती ही वेळ आली कोसळून पडण्याची. याला सर्वस्वी जबाबदार पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत. एक लक्षात घ्या, मी फार काळजीपूर्वक सांगतो. सार्वजनिक बांधकाम खात्यानं हे काम केलं. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मर्जीतल्या ठेकेदारांना हे काम दिलं नेहमीप्रमाणे. त्यात किती कमिशन मिळालं ह्या लोकांना त्याचा हिशोब यावा लागेल. ठेकेदार, शिल्पकार हे सगळे ठाण्यातले असल्याची माहिती समोर आली आहे. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. ते कारण काही सांगतील, पण आज महाराष्ट्र दुःखी आहे. महाराष्ट्राच्या छातीमध्ये आरपार जी वेदना झालेली आहे त्याची भरपाई कधीच कोणी करू शकणार नाही. महाराजांच्या पुतळ्याचे तुकडे ज्या पद्धतीनं झालेले आम्ही पाहिले, महाराष्ट्रावरती ही अशी वेळ येईल हे पाहण्याची हे आम्हाला कधी वाटलं नव्हतं. पण सरकार अजूनही हसतंय. सरकारच्या चेहऱ्यावर एकही वेदना मला दिसत नाही. सरकार म्हणतंय समुद्रावर काय होता, जोरात वारा होता. हे कोणाला मूर्ख बनवतायत? समुद्रावर वारा असणारच, किल्ल्यावर वारा असणारच. 1933 साली गिरगाव चौपाटी म्हणजे समुद्रच आहे ना, लोकमान्य टिळकांचा पुतळा बसवण्यात आला. तो अजूनही तसाच आहे. तिथेही तोच वारा त्याच वेगानं वाहतोय, तीच हवा. लोकमान्य टिळकांचा पुतळा 1933 साली शिल्पकार फडके यांनी, रघुनाथ फडके यांनी बनवला आणि तो बसवला 1933. तेव्हापासून आजपर्यंत पुतळा खंबीरपणे उभा आहे. समुद्रच आहे ना, समुद्रावरच बसवलेला आहे तो चौपाटीवर. 1956 साली पंडित नेहरूंनी प्रतापगडावरती एक पुतळा बसवला. ओ बी उपर, तो सुद्धा वर आहे ना, हवा आहे ना वर, किले के उपर ओ मनाया आहे. पंडित नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराज का पुतळा अनावरण किया. ओ भी आज वही स्थिति में है जिस स्थिति में उसको
बनाया था और लगाया था, लेकिन 8 महीने में सिंधुदुर्ग किले पर प्रतापगढ़ भी शिवाजी महाराज ने बनाया। सिंधुदुर्ग किला भी शिवाजी महाराज ने बनाया, लेकिन ये जो बेईमान गद्दारों की सरकार है उसने जो शिवाजी महाराज जी का जो पुतला बनाया वो टूट गया है। अच्छे मन से नहीं बनाया, राजनीतिक मन से बनाया। मैं तो सबसे पहले मुख्यमंत्री का इस्तीफा मांगता हूं कि आपने महाराष्ट्र की भावनाओं के साथ खिलवाड़ किया। मैं जो पीडब्ल्यूडी मिनिस्टर है जिसके अंदर ये सब जिम्मा है उसका, रविंद्र चव्हाण को बर्खास्त करना चाहिए, क्योंकि ये छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा ह्या लोकांनी सोडलं नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामातसुद्धा ह्यांनी लाखो कोट्यवधी रुपयाचा घोटाळा केला सार्वजनिक बांधकाम खात्यानं आणि या सरकारनं। आपापल्या लोकांना टेंडर, आपापल्या लोकांना कामं दिली। अरे शिवाजी महाराजांना तरी सोडा, ज्यांचे शिवाजी महाराज लाडके होऊ शकले नाही ते लाडक्या बहिणींच्या गोष्टी करतात, त्याच्यावरती महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही। महाविकास आघाडी या विषयाचा अत्यंत गांभीर्याने विचार करते की काय पावलं उचलायची आणि पुढे कसं जायचं आहे महाराष्ट्रातल्या जनतेला। महाराष्ट्रात जे चाललं आहे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या भ्रष्टाचारापर्यंत ती प्रत्येक गोष्ट आम्ही सांगणार आहोत। बोलिए, मुख्यमंत्री का भी बयान आया कि हवा ज्यादा थी इस मामले में, हवा उनके दिमाग में गई है। हवा ज्यादा नहीं है, हवा उनके दिमाग में है। यहाँ सर में हवा घुस गई है इसलिए वो जमीन से ऊपर उड़ रहे हैं। जो छत्रपति शिवाजी महाराज, जिसे आप महाराष्ट्र को विश्वगुरु तो आप बन गए, ये तो विश्व पुरुष थे, और नरेंद्र मोदी प्रधानमंत्री जी आए थे सिंधुदुर्ग किले पर उनको उद्घाटन करने के लिए, इंडियन नेवी का प्रोग्राम था, बहुत ही जल्दबाजी में किया लोकसभा चुनाव से पहले। देखो हमने किया वो बताना था, श्रेयवाद की लड़ाई थी। बहुत लोगों ने उनको बताया, खास करके कोल्हापुर के संभाजी राजे छत्रपति जो शिवाजी महाराज के वंशज है उसने बताया कि आप इतनी जल्दबाजी मत करिए ये स्टैचू के अनावरण के, लेकिन कर दिया। उसमें सामने आया है सभी ठेकेदार मुख्यमंत्री के थे, पुतला बनाने वाला ठेकेदार मुख्यमंत्री का गांव का था ठाने वाला, हाँ अभी पुतला टूट गया। महाराष्ट्र के ऊपर बहुत बड़ा आघात हो गया है। इस प्रकार का चित्र भी हमें कभी देखना पड़ेगा कि इस महाराष्ट्र के राजा छत्रपति शिवाजी महाराज का इतना बड़ा पुतला हमारे सामने टूट जाएगा, बिखर जाएगा, वो भी उनके किले पर। अब ये बोलते हैं कि बहुत जोर से हवा चली। हवा महाराष्ट्र में जोर से चलती है, लेकिन फिर भी बहुत से पुतले समुंदर पे है और किले पे है, बनाए हैं। हवा आपके दिमाग में चली गई है सत्ता की। 1933 में गिरगांव चौपाटी यानी समुद्र में लोकमान्य तिलक का पुतला बनाया था 1933 में समुद्र में, वहाँ भी हवा है, वो भी समुद्र है, वो आज भी मजबूती से खड़ा है लोकमान्य तिलक का पुतला। हाँ, छत्रपति शिवाजी महाराज ने बनाया हुआ प्रतापगढ़ है, प्रतापगढ़ के ऊपर एक पुतला बनाया पंडित नेहरू जी ने, प्रधानमंत्री पंडित नेहरू जी आए थे उस वक्त, उनके हाथों से उस छत्रपति जी के पुतले का अनावरण हुआ था, वो आज भी मजबूती से खड़ा है। लेकिन 8 महीने में सिंधुदुर्ग किले का छत्रपति शिवाजी महाराज का पुतला जिस तरह से उध्वस्त हो गया हमने देखा, वो बहुत बड़ी चोट है। भ्रष्टाचार उस काम में है जहाँ राष्ट्रभक्ति का नाम लिया जाता है, छत्रपति शिवाजी महाराज के काम में भी वो लोग भ्रष्टाचार करते हैं। अब लाडली बहना हमारे लाडले राजा को नहीं संभाल सकते, आप लाडली बहना की बात करते हो। हाँ, लेकिन महाविकास आघाड़ी इस विषय को बहुत गंभीरता से लेने जा रही है और हम देखेंगे आगे क्या करना है। ठीक है, अभी शिवाजी महाराज के सामने क्या है वो उसके ऊपर तो बातचीत चलती है, फॉर्मूला क्या है। हाँ बोला, ये पहले प्रधानमंत्री है। हाँ,
ये पहिले प्रधानमंत्री हमारे मराठे में कहावत आहे, हात लावून तिथं सोनं होतं, लेकिन ह्या तो प्रधानमंत्री जहां भी हात लगाते उनकी मिट्टी हो जाती है। जहां जहां प्रधानमंत्री ने हात लगाया है, अयोध्या का राम मंदिर पानी बरस रहा है, संसद बनाई नहीं पानी बरस रहा है, जहां बहुत से पुलों का उजड़ गया, पुल उध्वस्त हो रहे हैं, कोस्टल रोड देखिए वो लीक हो रहा है, आप छत्रपति शिवाजी महाराज जी को हाथ लगाया, हाँ अटल सेतु टूट गया, छत्रपति शिवाजी महाराज जी का स्टैचू को हाथ लगाया उद्वस्त हो गया। ये देश के पहले प्रधानमंत्री है 70 साल में, जहां भी हाथ लगाए उद्वस्त हो जाता है, देश भी उद्वस्त हो गया। ये ठीक नहीं है, चाहे श्रद्धा हो या अंधश्रद्धा हो, लेकिन ये हो रहा है हमारे देश। ये नाटक था। सबसे ज्यादा भ्रष्टाचार उस रोड पर हुआ है और सबसे ज्यादा कमीशनबाजी ठेकेदारों से मुख्यमंत्री के लोगों ने मुंबई गोवा रोड पर की है, सबसे ज्यादा।